कारण जे आज मला एकदम गहिवरून येतं की 4 फेब्रुवारीला मी डॉक्टर साहेबांच्याकडून मी शक्ती घेतली आणि 20 फेब्रुवारीला माझं जे काही आजार होता तो निघून गेला आणि आज 6 महिन्यानंतर मी इकडे आलो आहे. माझं वय 77 वर्षाचं आहे. मी साधारण 19 वर्षापूर्वी भाभा या अनुसंधान केंद्रामधून रिटायर झालो आहे आणि नवी मुंबई वाशीला असतो आहे. तसं म्हणजे कौटुंबिक दृष्ट्या आम्ही अत्यंत सुखी आहे. फक्त एकच प्रॉब्लेम नक्की काय झाला की साधारण दिवाळीला मला 20 वर्षापासून मला डायबिटीज आहे आणि दिवाळीला मला कॅथोड लावावं लागलं. तर 4-5 महिने मला ते कॅथोड लावून मी फिरत होतो आणि भाभाच्या डॉक्टरनी सांगितलं की आता यावेळी उपाय नाही आहे, अलोपॅथीमध्ये देर इज नो क्युअर. मग इतर स्पेशलिस्टकडे गेलो, त्यांनी पण सांगितलं की तुम्हाला आयुष्यभरात हे सोबत हे करावंच लागणार. मग आयुर्वेदिक डॉक्टरकडे गेलो, त्यांनी सांगितलं काही होणार नाही आहे. डॉक्टर रामदेवकडे गेलो, त्यांनी सांगितलं 6 महिने तुम्ही औषध घ्या मग तुम्ही बघू. सगळे डॉक्टर झाले वगैरे. मग शेवटी मी निराश होऊन मुलाकडे मी आलो होतो सहज. तर तिकडे एकाने मुलाचे जे मित्र होता तोही सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, त्यांनी मला ते डॉक्टरांचं तुझ्या कृपे हे पुस्तक दिलं आणि ते पुस्तक मी 3-4 दिवस वाचलं आणि सरळ इकडे डॉक्टर साहेबांच्याकडे आलो आणि डॉक्टर साहेबांकडून 4 फेब्रुवारीला मी शक्ती घेतली. आणि त्यामध्ये डॉक्टर साहेबांना मी विचारलं तेव्हा तर ते म्हणे की काही नाही आहे, 2-3 आठवड्यामध्ये ते निघून जाईल. मला थोडं आश्चर्य वाटलं तरी पण मी म्हटलं की जेव्हा डॉक्टर साहेबांनी सांगितलं आहे ते निश्चित जाणार, कारण डॉक्टर साहेबांचं त्या तुझ्या कृपा या पुस्तकामध्ये काही ओळी वाचलेल्या आहेत. मी तिथे म्हटले तुमचा भाव जेवढा मोठा तेवढा तुमचा देव मोठा, हे माझ्या पूर्ण लक्षात होतं. आणि मग तसं बरोबर 20 दिवसांनी तर कॅथोड काढला गेला आणि आजपर्यंत मी एकदम अत्यंत सुखी आणि फिरतो आहे सगळीकडे. पण आज मला राहावलं नाही तर आज खास पुण्याला यावं लागलं. मला मी सोलापूरचाच आहे, जवळजवळ 65 वर्षापूर्वी सोलापूर सोडलं आणि मुंबईला वाशीला स्थायिक झालो इथे. नमस्कार.